महाराष्ट्र के महावितरण को कोयले की आपूर्ति नहीं हो रही है और धूप के कारण महाराष्ट्र में बिजली की जरूरत बढ़ गई है। ऐसे में महाराष्ट्र लोड शेडिंग होने के आशंका जताई जा रही है। इस मामले में राज्य पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने अपनी प्रतिक्रिया दी है। महाराष्ट्र मध्ये 12/12/2012 ला लोड शेडिंग युक्त महाराष्ट्र करू अशी घोषणा तेव्हाच्या सरकारने केली, पण तेव्हाच्या सरकारने लोड शेडिंग युक्त महाराष्ट्र केला नाही। महाराष्ट्र जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकार आलं तेव्हा 2014 ते 2019 या काळात काम करून मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून ट्रान्समिशन जनरेशन आणि महावितरणमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करून आम्ही राज्य लोडशेडिंगमुक्त केलं। पण आज परिस्थिती अशी आहे, राज्य अंधाराकडे चाललं। आज महाराष्ट्राचा जो क्रमांक 1 लाखाचा तो 7-8 वर चालला, यांना कोळशाचं नियोजन करता आलं नाही, कोयना प्रकल्पाचं नियोजन करता आलं नाही। 18,000 कोटी रुपये राज्य सरकारने फसवून ठेवले आहेत, राज्य सरकारांना पैसे देत नाही आहे। तीनही पक्षाच्या वादामध्ये महाराष्ट्र होरपळत आहे आणि तीनही कंपन्यांचं नियोजनशून्य कारभारामुळं, आणि आत्ताही त्यांना माझी विनंती आहे की नियोजनशून्य कारभार टाळा, तीनही कंपन्यांसोबत बसा। 25,000 मेगावॅट वीज आम्ही ट्रान्सफर केली त्या काळात, ट्रान्समिट केली, कुठेही कंस्टेंट आलं नाही, कुठेही ट्रान्सफॉर्मर फेल झाले नाही। पण आत्ता हे होत आहे, शेतकऱ्याला केवळ 2 तास वीज मिळत आहे। काल मी भंडारा जिल्ह्यात गेलो, 2 तास वीज मिळाली। इतकं वाईट स्थिती सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, जळगावमध्ये 2 तास वीज मिळत आहे। त्यामुळं राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना 8 तास ते 12 तास वीज द्यावी, पूर्ण वेळ वीज द्यावी, कुठेही कष्ट निर्माण होऊ नये, फिडरचं फिडरचे त्या ठिकाणी ट्रिपिंग थांबवावं, ट्रान्समिशनचे कंस्टेंट त्या ठिकाणी होऊ नये, असं त्या ठिकाणी पूर्ण नियोजन करून राज्य हे जे अंधारात चाललं आहे त्याला आज राज्याचं नाव, जे महाराष्ट्राचं नाव संपूर्ण देशामध्ये वाईट होत आहे, हे थांबवावं।